आज आपण पाहणार आहोत ऑक्सिडेशन आणि रिडक्शन यांची ट्रिक आपण कसं लक्षात ठेवणार आहोत, कशामध्ये लॉस ऑफ इलेक्ट्रॉन होणार आणि कशामध्ये गेन ऑफ इलेक्ट्रॉन. हे व्हिडिओ पाहणाऱ्यांना खूप जणांना कन्फ्युजन होत असते की ऑक्सिडेशन म्हणजे काय, रिडक्शन म्हणजे काय. काही जण म्हणतात रिडक्शन म्हणजे गेन ऑफ इलेक्ट्रॉन किंवा लॉस ऑफ इलेक्ट्रॉन. त्यांना कन्फ्युजन दूर करण्यासाठी हा मी या ट्रिक एका ट्रिकचा यूज करून हा व्हिडिओ तुम्हाला समजून सांगणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि जर आवडला तर तुम्ही त्याला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करा. तर ऑक्सिडेशन आणि रिडक्शन या एक दोन रिॲक्शन आहेत. या रिॲक्शन अलग अलग आहेत. ऑक्सिडेशन म्हणजे काय? ऑक्सिडेशन म्हणजे लॉस ऑफ इलेक्ट्रॉन. ज्या गोष्टीतून किंवा एखादा मेटल जर लॉस इलेक्ट्रॉन करत असेल तर त्याचं काय झालं? ऑक्सिडेशन झालं. तर ऑक्सिडेशन मीन्स लॉस ऑफ इलेक्ट्रॉन. लॉस ऑफ इलेक्ट्रॉन, ऑक्सिडेशन आणि लॉस ऑफ इलेक्ट्रॉन. ट्रिक लक्षात ठेवा. ओ एल आता रिडक्शन. रिडक्शन म्हणजे गेन ऑफ इलेक्ट्रॉन. जर एखादा मेटल इलेक्ट्रॉन गेन करत असेल किंवा घेत असेल तर त्याला म्हणायचं गेन ऑफ इलेक्ट्रॉन. रिडक्शन काय? रिडक्शनमध्ये काय? रिडक्शन या केमिकल रिॲक्शनमध्ये काय होते माहिती आहे का? गेन ऑफ इलेक्ट्रॉन होते. म्हणजे गेन ऑफ इलेक्ट्रॉन. आपण काय केलं होतं ऑक्सिडेशनमधले? हा पहिला अल्फाबेट एल आणि याच्यातला ओ आणि याच्यातला एल घेतला होता. तसंच रिडक्शनमध्ये काय करायचं? रिडक्शनचा आर घ्यायचा आणि गेनचा जी घ्यायचा. हे काय झालं? आर जी. तर याचं रिलेशन कसं आहे माहिती आहे का? ऑक्सिडेशनमध्ये होणारे लॉस ऑफ इलेक्ट्रॉन आणि रिडक्शनमध्ये होणारे गेन ऑफ इलेक्ट्रॉन. तर याची ट्रिक लक्षात ठेवा. ओ लक्ष्मण राम सगळ्यांनाच माहिती आहे रामायण. रामायणमध्ये दोन भाऊ असतात, तसे तर चार असतात, पण ते जेव्हा अरण्यामध्ये जातात ना तेव्हा दोघं असतात. एक राम असतो आणि लक्ष्मण असतो. तर कुणी जरी त्यांना म्हणते लक्ष्मणांना ओ राम ओ लक्ष्मण राम गेला, तर आपली एवढीच ट्रिक आहे ओ लक्ष्मण राम गेला. ही जर ट्रिक तुम्ही सांगितलं तर त्याचं ही ट्रिक असणार आहे ऑक्सिडेशन आणि रिडक्शनची. ऑक्सिडेशन म्हणजे लॉस ऑफ इलेक्ट्रॉन आणि रिडक्शन म्हणजे गेन ऑफ इलेक्ट्रॉन. या सगळ्या मी जे ट्रिक सांगतो नोट डाऊन करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा.